जगातील पहिले ग्रीक नाटक ॲगेमेमनॉन हे हिंदीमध्ये भाषांतरित करून घेऊन ते रंगमंचावरती सादर करून निर्मिती करून डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी इतिहास रचला आहे. आतापर्यंत ग्रीक रंगभूमीवरती कोणतेही नाटक सादर झाले नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 3 दिवसांपूर्वी माजी विद्यार्थी मेळावा व 2 दिवसीय नाट्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 2 नाटक व 1 एकांकिका सादर करण्यात आली. यात ग्रीक रंगभूमीवरील नावाजलेले रावी पवार यांनी अनुवादित केलेले ॲगेमेमनॉन हे नाटक सादर झाले. या नाटकाचे मूळ लेखक इस्किलस हे आहेत. विशेष म्हणजे ॲगेमेमनॉन हे ग्रीक रंगभूमीवरील पहिले नाटक आहे आणि त्याची निर्मिती व दिग्दर्शन डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी केले आहे. या नाटकाचे नेपथ्य राहुल बोर्डे यांनी केलं असून प्रकाश योजना रामदास ठोके, संगीत भरत जाधव, भूषण पाटील, रंगभूषा व वेशभूषा राहुल बोर्डे, विशाखा शिरवाडकर यांनी केले आहे. डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी ॲगेमेमनॉन हे नाटक भारतात हिंदीत अनुवादित करून घेतले व निर्मिती करून इतिहास रचलाय. कारण एथेल्लो सारखं नाटक अनेकदा सादर झालं, परंतु ग्रीक रंगभूमीच्या उदयातील पहिलं नाटक तयार करून त्याचं उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी करून दाखवलंय. आणि विशेष म्हणजे या नाटकामध्ये सर्व कलावंत हे नवीन होते, ही महत्वाची गोष्ट आहे. आज हो रहा नहीं है आज.